जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पनवेल महापालिकेच्या वतीने शहरातील 48 विविध उद्यानांमध्ये तब्बल 1100 वृक्षांचे रोपणाचे कार्यक्रम पालिकेने हाती घेतला. पनवेल पालिका आयुक्त डॉ प्रशांत रसाळ यांच्या हस्ते खारघर वसाहतीमधील सेक्टर 12 मधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रवीण पाटील, पालिकेचे उपायुक्त डॉ वैभव विधाते, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात पालिका आयुक्त डॉ रसाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, माणूस हा निसर्गाचा पुत्र आहे, पर्यावरणाचा विकास करणे म्हणजे पर्यावरणामध्ये ढवळाढवळ न करणे निसर्ग आहे, तसे त्याचे जतन करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच महापालिकेने 1100 झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका देशी झाडांचे रोपण करत असून भविष्यातील पिढीला पक्ष्यांचे आवाज ऐकवायचे असतील, झाडे लावली पाहिजेत, त्यांचे जतन करायला पाहिजे असे सांगितले.